Namaskar. In the last video, we have studied definition of balanced chemical equation and definition of unbalanced chemical equation with their examples. In balanced chemical equation, the number of atoms of each element is same on the reactant side and product side, while in unbalanced chemical equation, the number of atoms of each element is not same on the reactant side and product side of equation. But when chemical equation is not balanced, then we must balance it. जर रासायनिक समीकरण संतुलित नसेल तर ते रासायनिक समीकरण आपल्याला संतुलित करावे लागते. Now in this video we will study the need of balanced chemical equation, why it is necessary to balance the chemical equation. आपण या व्हिडिओ मध्ये रासायनिक समीकरण संतुलित करणे का आवश्यक आहे ते पाहणार आहोत. व्हाट इज द केमिकल रिएक्शन और व्हाट हॅपन ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन. सो इन केमिकल रिएक्शन ऍटम्स अंडरगोज रीअरेंजमेंट. ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन ऍटम्स आर रीअरेंज्ड. इन एनी केमिकल रिएक्शन ऍटम्स can neither be created nor destroyed, but atoms can be transformed from one form to another form. म्हणजे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत अणूंची निर्मिती होत नसते किंवा अणूंचा नाश होत नाही, तर रासायनिक अभिक्रियेमध्ये फक्त अणू एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये जातात. रूप म्हणजे पदार्थ. एका पदार्थाच्या रूपातून दुसऱ्या पदार्थाच्या रूपात अणू जात असतात. फॉर एक्झाम्पल, इफ वॉटर इज ॲडेड टू कॅल्शियम ऑक्साईड, देन केमिकल रिएक्शन टेक प्लेस अँड फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साईड. Now, during this chemical reaction, atom can neither be created nor destroyed, but atoms undergoes rearrangement. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूची निर्मिती होत नाही किंवा अणूचा नाशी होत नसतो, तर या ठिकाणी अणूंची पुनर्रचना होते. रिअरेंजमेंट म्हणजे पुनर्बांधणी किंवा पुनर्रचना होत असते. Now, on the reactant side, there are hydrogen atoms, oxygen atoms, calcium atoms, and on the product side also there are calcium atom, oxygen atoms, and hydrogen atom. Means atoms on the reactant side and product side are same, but atoms on the reactant side and atoms on the product side are in different form. अभिक्रिया कारकामध्ये जे अणू आहेत तेच अणू उत्पादितामध्ये आहेत, परंतु अभिक्रिया कारकामधले अणू हे वेगळ्या रूपामध्ये आहेत, तर उत्पादितामधले अणू हे वेगळ्या रूपात आहेत. ऑन द रिएक्टंट साइड हायड्रोजन इज इन द फॉर्म ऑफ वॉटर, व्हाइल ऑन द प्रोडक्ट साइड हायड्रोजन इज इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साइड. और ऑन द रिएक्टंट साइड कॅल्शियम इज इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड ऑन द प्रोडक्ट साईड कॅल्शियम इज इन द फॉर्म ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हेन्स ड्यूरिंग केमिकल रिएक्शन ॲटम्स कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट ॲटम्स अंडरगोज रिअरेंजमेंट. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणूंचा नाश होत नसतो किंवा अणूंची निर्मिती होत नसते, तर त्या ठिकाणी अणूची पुनर्रचना होत असते. Then all the chemical reaction follows the law of
conservation of matter. All the chemical reaction follows the law of conservation of matter, or all the chemical reaction take place according to law of conservation of matter. Sarvach rasayanik abhikriya. द्रव्यक्षेतेचा नियम पाळतात किंवा द्रव्यक्षेतेच्या नियमानुसार सर्व रासायनिक अभिक्रिया होत असतात. नाउ व्हाट इज द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मॅटर. इन द लास्ट इयर वी हॅव स्टडीड लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मॅटर. द्रव्याक्षितेचा नियम. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. सो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर इज स्टेटेड एज इन केमिकल रिएक्शन. मॅटर can neither be created nor destroyed. This means that in the chemical reaction, the total mass of reactant is the same as the total mass of the products formed during chemical reaction. It is the statement of law conservation of matter. In chemical reaction, matter can neither be created nor destroyed. This means that in the chemical reaction, the total mass of the reactants is the same as the total mass of the products formed during chemical reaction. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेत द्रव्याची निर्मिती होत नसते किंवा द्रव्याचा नाशही होत नाही. याचाच अर्थ रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचं एकूण वस्तुमान आणि त्या अभिक्रियेत निर्माण झालेल्या उत्पादितांचं एकूण वस्तुमान सारखंच असतं. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचं एकूण वस्तुमान आणि उत्पादितांचं एकूण वस्तुमान हे सारखंच असतं. ॲज ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन मॅटर कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट्स is equal to the total mass of the products formed during chemical reaction. रासायनिक अभिक्रियेत द्रव्याची निर्मिती होत नाही किंवा द्रव्य नाश पावत नाही. त्यामुळं रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचं एकूण वस्तुमान आणि उत्पादितांचं एकूण वस्तुमान हे सारखंच असतं. नाउ एक्झाम्पल.
Now we take the example of reaction between aqueous solution of silver nitrate and aqueous solution of sodium chloride. When aqueous solution of silver nitrate react with aqueous solution of sodium chloride, then white precipitate of silver chloride and aqueous solution of sodium nitrate are formed. It is the chemical reaction. Silver nitrate आणि sodium chloride यांच्या जलीय द्रावणात रासायनिक अभिक्रिया झाली असता त्या ठिकाणी सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप आणि सोडियम नायट्रेटचं जलीय द्रावण तयार होते. ही झाली रासायनिक अभिक्रिया. नाऊ वी विल राईट अ केमिकल इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन. सो ऑन द लेफ्ट हँड साइड वी विल राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द रिएक्टंट्स and on the right hand side we will write the molecular formula of the products. So reactants, first reactant is silver nitrate. Its physical state is aqueous solution. Then second reactant is silver nitrate and sodium chloride. Aqueous, then arrow pointing toward the product. Then first product, white precipitate of silver chloride. Its color is given white. And second product is aqueous solution of sodium nitrate. It is a chemical equation. Now this chemical reaction follows law of conservation of matter. It means in this chemical reaction matter can neither be created nor destroyed, and hence the total mass of reactant is equal to the total mass of the product. Hi rasayanik abhikriya dravyakshitecha niyamacha palan karte, mhanje yatkani dravyachi nirmiti hot nahi kiwa dravya nashi pavat nahi. Ikade silverchi atom ahe सिल्वर नायट्रेटच्या रूपात, इथं सिल्वरचा आयटम आहे परंतु सिल्वर क्लोराईडच्या रूपात आहे, इथं नायट्रोजनचा आयटम आहे सिल्वर नायट्रेटच्या रूपात, इथं सुद्धा नायट्रोजनचा आयटम आहे परंतु सोडियम नायट्रेटच्या रूपात आहे. तर असं द्रव्याची निर्मिती होत नाही किंवा द्रव्य नाश पावत नाही आणि त्यामुळं अभिक्रिया कारकाचं एकूण वस्तुमान आणि उत्पादिताचं एकूण वस्तुमान हे सारखं असतं. वी कॅल्क्युलेट द टोटल mass of reactant by adding the mass of silver nitrate and mass of sodium chloride. Similarly, we calculate the total mass of the product by adding mass of silver chloride and mass of sodium nitrate. So first silver nitrate, mass of silver nitrate. So mass of silver nitrate is calculated by adding the mass of silver, mass of nitrogen and mass of oxygen in the silver nitrate. So first atomic mass of silver is 107.8. Then second nitrogen, mass of atomic mass of nitrogen is 14. Then oxygen, atomic mass of oxygen is 16. But in silver nitrate there are 3 atoms of oxygen. Therefore total mass of oxygen in silver nitrate is 3 × 16, that is 48. Hence total mass of silver nitrate is 169.8 gram is the mass of silver nitrate. Then mass of sodium chloride, mass of sodium chloride is equal to mass of sodium, atomic mass of sodium plus atomic mass of chlorine. So atomic mass of sodium is 23.
and atomic mass of chlorine is 35.5. Hence, mass of sodium chloride is 58.5 gram is the mass of sodium chloride. Then mass of silver chloride. Mass of silver chloride is equal to mass of silver plus mass of chlorine. So atomic mass of silver is 107.8. Atomic mass of chlorine is 35.5. Is the mass of silver chloride. Then mass of sodium nitrate. Mass of sodium nitrate is equal to mass of sodium plus mass of nitrogen plus mass of oxygen. So mass of atomic mass of sodium is 23. Then atomic mass of nitrogen is 14. And atomic mass of oxygen is 16, but there are 3 atoms. Therefore, 3 into 16, that is 48, is the total mass of oxygen in sodium nitrate. So, 85 gram is the mass of sodium nitrate. Then, total mass of reactant. So total mass of reactant is 228.3 gram. Then total mass of the product. So total mass of product is also 228.3 gram. Hence this reaction follows the law of conservation of matter, because in this reaction total mass of reactant is equal to the total mass of the product. Hence all the chemical reaction follows laws of conservation of matter. Then as in the chemical reaction the total mass of the reactant is equal to the total mass of the product, then the total mass of each of the element in the reactants is equal to total mass of each of the respective elements in the product formed during chemical reaction. That is, hence, or that is, total mass of each of the elements in the reactant is equal to the total mass of each of the
respective element. In the products formed during chemical reaction, as the total mass of reactant is equal to total mass of the product, the total mass of each of the elements in the reactant is equal to the total mass of each of the respective element in the products formed during chemical reaction. म्हणजेच जर रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचं एकूण वस्तुमान आणि उत्पादिताचं एकूण वस्तुमान जर सारखंच असेल तर रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातील प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातील प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान हे उत्पादितातील त्या त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमानाएवढंच असतं. अभिक्रियाकारकातील प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान हे उत्पादितातील त्या त्या मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमानाएवढंच असतं. म्हणजे जर अभिक्रियाकारकामध्ये एखादं मूलद्रव्य घेतलं तर त्या मूलद्रव्याचं अभिक्रियाकारकात जेवढं वस्तुमान असेल तेवढंच वस्तुमान त्या मूलद्रव्याचं उत्पादितामध्ये सुद्धा असतं. झालेला अर्थ. फॉर एक्झाम्पल इन दिस रिएक्शन द मास ऑफ सिल्वर, सिल्वर इज एलिमेंट, सो मास ऑफ सिल्वर ऑन द रिएक्टंट साइड इज 107.8 ग्रॅम. ऑन द रिएक्टंट साइड द मास ऑफ सिल्वर ऐटम इज 107.8 ग्रॅम. ऑन द प्रोडक्ट साइड द मास ऑफ सिल्वर एलिमेंट is 107.8 gram. Means mass of element, total mass of element on the reactant side and total mass of the same element on the product side is same. अभिक्रियाकारकामध्ये एखाद्या मूलद्रव्याचं जेवढं वस्तुमान असतं उत्पादितामध्ये त्या मूलद्रव्याचं तेवढंच वस्तुमान असतं. हा त्याचा अर्थ. अरिपोर्ट एक द सेकंड एक्झाम्पल. सपोज ऑक्सिजन, ऑक्सिजन इज अन एलिमेंट, सो टोटल मास ऑफ ऑक्सिजन ऑन रिएक्टंट साइड इज 48 ग्रॅम. ऑन द प्रोडक्ट साइड द टोटल मास ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो 48 ग्रॅम. हेन्स मास ऑफ ऑक्सिजन एलिमेंट ऑन द रिएक्टंट साइड and on the product side is same. Hence the total mass of each of the element in the reactant is equal to the total mass of each of the respective element in the product. Then next, as total mass of each of the element in the reactant is equal to the total mass of each of the respective element in the product, the total number of atoms of each element in the reactant and product must be same, as the total mass of each of the element in the reactant is equal to the total mass of each of the respective element in the product. Then total number of atoms of each element on the reactant side and product side must be equal or same. Hence the total number of atoms of each element on the reactant side
and product side of equation must be same. As the mass, total mass of each of the element in the reactant is equal to the total mass of each of the respective element in the product, the number of atoms of each element on the reactant side and product side of equation must be same or equal. म्हणजेच जर प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखं असेल तर प्रत्येक मूलद्रव्याचे अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखीच असली पाहिजे. जर प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखं असेल तर प्रत्येक मूलद्रव्याच्या एकूण अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखीच असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन दिस इक्वेशन ऑन द रिएक्टंट साइड द मास ऑफ टोटल मास ऑफ सिल्वर एलिमेंट इज 107.8 ग्रॅम and on the product side the mass of silver is 107.8 gram. On the reactant side there is one silver atom, on the product side there is one silver atom. Similarly, second example, on the reactant side mass of oxygen element is 48 gram, on the product side mass of oxygen is 48 gram. Then number of oxygen atom on the reactant side is 3. Number of oxygen atoms on the product side is also 3. Hence, number of atoms of each element are same on reactant side and product side. Hence, and therefore, chemical equation of the reaction must be balanced. As the total mass of each of the element in the reactant is equal to total mass of each of the respective element in the product, the number of atoms of each element on the reactant side and product side must be same or equal, and therefore chemical equation of any reaction must be balanced. अभिक्रियाकारकाच्या आणि उत्पादितच्या बाजूला प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणूची संख्या समान असली पाहिजे, कारण रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकामध्ये जे मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान आणि उत्पादितातील मूलद्रव्याचे एकूण वस्तुमान सारखंच असतं. त्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूची संख्या अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखीच असते आणि त्यामुळं रासायनिक समीकरणे संतुलित असणं आवश्यक आहे. बिकॉज all the chemical reaction follows the law of conservation of matter. In chemical reaction, the total mass of reactant is equal to total mass of product, and therefore total mass of each of the element in the reactant is equal to total mass of the each of the respective element on the product, and therefore total number of atoms of each element on reactant side and product side is equal, and therefore chemical equation must be balanced. सर्वच रासायनिक अभिक्रिया द्रव्यक्षेत्रचा नियम पाळतात आणि त्यामुळं रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचं एकूण वस्तुमान आणि उत्पादितचं एकूण वस्तुमान हे सारखं असतं आणि त्यामुळं प्रत्येक मूलद्रव्याचं एकूण वस्तुमान अभिक्रियाकारकामध्ये आणि उत्पादितामध्ये सारखं असतं आणि त्यामुळं परत पुढं प्रत्येक मूलद्रव्याचे अणू जेवढे अभिक्रियाकारकामध्ये आहे तेवढेच उत्पादितामध्ये असणं आवश्यक असतं आणि त्यामुळं रासायनिक समीकरणे संतुलितच पाहिजे. हेन्स टू फॉलो द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर बाय द केमिकल रिएक्शन
The chemical equation must be balanced. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेकडून ह्या द्रव्यक्षितेच्या नियमाचं पालन होण्यासाठी रासायनिक अभिक्रियेचं रासायनिक समीकरण संतुलित असणं आवश्यक असतं. धन्यवाद.